माझा गोमंतक, देखणा गोमंतक, गोमंतकात कुठे गेलात तरी आनंद. माझा संपूर्ण गोमंतक हा सुंदर सुरेख देखणा असा आहे. त्यात आमचं गाव बोरी गाव, एका बाजूला जुवारी नदी, दुसऱ्या बाजूला सिद्धनाथ पर्वत, मध्ये कुळागर अशा ह्याने नटलेलं आहे. या गावाचं वर्णन कविवर्य बाभ बोरकर यांनी सुद्धा अतिशय सुरेख पद्धतीने वर्णन केलेलं आहे. माझ्या गोव्याच्या भूमीत सारा माझा जीव जडे, पुरा माझ्या कवनांचा गंध तेथे उलगडे. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या कपारी मधोनी घट फुटती दुधाचे. नवदुर्गेच्या पाठीमाग जी शाळा आहे, त्या शाळेत 2-3 इयत्तापर्यंत शालेय शिक्षणात गेलं. पण शाळेत मी रमलो नाही, अभ्यासाकडे तितका ओढा नव्हता. देवीच्या प्रांगणात असा फिरत होतो आणि इकडे तिकडे असाच वेळ असा घालवत होतो. माझी पणजी होती, तिला देवाचं खूप वेड होतं आणि भक्तिभावती यायची, चल रे मला घेऊन यायची. मग इथं भजनं झाली, कीर्तनं व्हायची. बाळूबुवा अभिषेकी, जितेंद्र अभिषेकींचे वडील जनार्दन बोरकर म्हणून त्यांच्याबरोबर साथीला असायची पेटी. माझं लक्ष बाळूबुवा अभिषेकींच्या कीर्तना तर कीर्तनावर होतंच, पण त्यांच्यावर जास्ती. त्यांचं जे एकंदर सादरीकरण होतं ना, प्रेझेंटेशन, अप्रतिम, त्यामुळे मी त्यांच्यावर आकर्षित झालो आणि तिथून मला पेटी या वाद्याविषयी ओढ निर्माण झाली. आईनी मात्र ओळखलं की ह्याला आवड आहे, संगीताची आवड आहे, म्हणून मग तिनं अडगळीत जी पेटी होती ती पेटी काढली, मला आपल्या मांडीवर बसून काळी 4 मला सारे गम पधनीसा साने धप मगरेसा हा पहिला धडा तिनं शिकवला. आणि अशा रीतीने माझा आयुष्यातला पहिला गुरु माझी आई झाली. मग स्थलांतर झालं, पुण्याला जावं लागलं उदरनिर्वाहासाठी. 1948 सुमार नोव्हेंबर महिना कुलवंतवाणी धर्मशाळा हे भाड्याने कला विकास नाट्यसंस्था छोटा गंधर्व आणि 4 मालक आणि त्या ह्याच्यात आम्हाला एक खोली, तिथं मुक्काम. एक दिवस असे त्या प्रत्येकाची मुलं होती, कुणाला 2 कुणाला 1 असे 5-7 मुलं होती कंपनी मालकांची. त्यांच्याबरोबर आम्ही दुपारच्या वेळी मस्त खेळत होतो, धुडगूस घालत होतो. त्या धुडगूस घालताना वष्ट म्हणून जे ऑर्गन वादक होते छोट्या गंधर्वांचे, ते एकदम कडाडून आले, चवताळून आले. काय रे मूर्खानो, मला अकला आहेत का तुम्हाला? अकला आहेत. आम्ही रात्री नाटक करतो, जागरण करतो, दुपारी झोप काढतो, हां तुम्हाला कळते का ते? बे अक्कल म्हणाले, चला निघायत असं म्हणून ते ओरडले. त्यांचं ते खेकसणं ऐकून ते आमचे सहाध्यायी सगळे पळाले, मी एकटाच. मला मनातून असाच संताप आला, म्हटलं काय माणूस आहे हा, म्हणजे हा खेळाचा सगळा विस्का केला. म्हटलं महा अगदी म्हणजे असा बोलणार, म्हणजे मनातून असं काहीतरी बोलावं त्या माणसाला असं वाटलं होतं संतापून. पण नाही, आवरलं, मन आवरलं, गप्प राहिलो. त्यांची माझी नजरानजर चालू आहे. जसं एखादसा जंगलात गेलं, 2 प्राणी भेटले एकमेकाला, डोळ्यात डोळ्या घालून बघतात, मी आपला रागाने बघतो, ते गप माझ्याकडे बघतात. असं एक मिनिटभर काय रे पेटी शिकायची का तुला? एकदम त्यांच्याकडून मला प्रश्न आला. म्हटलं हो शिकायची. संपला विषय इथं. ते एक्झिट त्यांचे आपल्या खोलीत, मी माझ्या खोलीत. आणि 8 आमचा कला विकास या नाटक मंडळीचा मुक्काम नागपूरला गेला. तर नागपूरला गेल्यावर हे वष्ट एकदम सकाळी 4 डिसेंबर महिना होता तो, उठ म्हणाले 4 पहाटे. बाहेर थंडी, कडाक्याची थंडी, 8 टेम्परेचर. माझं वय त्यावेळेला 12-13. चल म्हणा, त्यांनी नेलं 13 हात होते तिथं. स्वतःची पेटी काढून दिली, बस म्हणाले. सारे गम पदनिसाने वाजव म्हणाले. मी सांगेपर्यंत हे वाजव. 12 पहिल्या दिवशी त्यांनी माझ्याकडनं मेहनत करून घेतली. पुढं तीच प्रथा पुढच्या दिवशी 12-13-14-12-13-14 मला अगदी
रबडून घ्यायचे ते. अगदी मी तर असा वैतागायचं, मला म्हटलं काय माणूस आहे हा, माझी ती सगळी खेळतात मुलं मित्रमंडळी, मी बघतोय पण हे सोडत नाही मी, मला आवड आहे, हे चालू आहे माझं. त्याने फक्त फिंगरिंग सांगितलं आणि 12 पट्ट्यातून माझ्याकडनं सगळे अलंकार म्हणजे पलटे म्हणतो आम्ही ते करून घेतले. असं सुंदर शिकवलं की सगळ्या पट्ट्या मला दिसल्या. 10 थाट आहेत आमच्याकडे, एका पट्टीतून 10 थाट करून घेतले, मग दुसऱ्या पट्टीतून 10 थाट, असे 12 पट्ट्यातून जे माझ्याकडून 10-12 तास प्रॅक्टिस करून घेतली मेहनत, ती याच्यासाठी की त्याच्यामध्ये परिपक्वता आली. सा आणि प षड्ज पंचम बर. पुण्याला आल्यानंतर मग दुसरी शाखा निघाली, श्री कला विकास, कला विकासची श्री कला विकास. श्री कला विकास झाल्याबरोबर माझे गुरुजी वष्ट ती कंपनी सोडून कुठे दुसरीकडे गेले. मग ते मॅनेजर वजा मालक कुंटे म्हणून होते, केशवराव कुंटे, ते म्हणाले तुळशीदास जरा बस रे बाबा, बघ तुला काय जमतं का बघ. तर मी तर माझ्या ऑर्गन म्हणजे असा वरती ऑर्गन, मी लहान 13 वर्षाचा, पाय पुरत नाही, पाय पुरले तर हात पुरत नाही असं काय ते. मग उशी घेतली तर पाय असे करून मग ते भाते मारले, हां एका हाताने, दुसऱ्या हात व चालत नाही, शिकलोच नाही. वाजवलं मी ते दिलरुबा मधुर हा दिलाचा. अरे कुंटे म्हणाले ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, म्हटलं हा डावा हात तो येईल म्हणाले, प्रॅक्टिस कर ठीक आहे. हे झाल्याबरोबर मग माझी नेमणूक, 25 रुपये पहिला पगार मला महिना, कोरडा पगार 25 रुपये, 50 साल 1950 असं सुरुवात झाली माझी देवीच्या कृपेने. आणि मग मग डावा हातसुद्धा मी प्रॅक्टिस करत गेलो, ध्यासच ना, आणि हा चान्स मिळालेला त्याच्यामुळं ते सतत प्रॅक्टिस, दुसरं काय नाही. पुढे तो त्यावेळेला पडीत काळ नाटक कंपनी सिनेमाचा उत्कर्ष, त्यामुळे सिनेमाला तुफान गर्दी, नाटकं कमी कमी कमी, ते नुकसान किती सोसणार म्हणून 6 महिन्यापर्यंत त्यांनी ते सोसलं, हौस भागवली आणि बंद झाली. सगळे लोक पुण्यात आले, आम्ही पुण्यात आलो, दुसरी एक खोली बघितली. आमच्या खोलीपासून ते वसंत टॉकीज आहे, त्या वसंत टॉकीजच्या बाजूला जे गल्ली होती तिथे छोटा गंधर्वांचा घर होतं, राहतं घर, तिथं मी आपला जाऊन बसायचो रोज संध्याकाळी. त्यांच्या लक्षात यायचं, ते 8 दिवसातून एकदा म्हणायचे काढ रे विधास काढ पेटी काढ. मग मी पेटी काढायचे, गायचे, गायल्यावर आता मला कुठे ते तयार कलाकार ते आणि मी आपला बिगिनर, ते आपल्या गायचे आला ताण बिन, आणि माझ्या ते यायचं लक्षातच यायचं नाही, थोडेसे वैता गायचे, ते दाखवायचे काय की गाणी कशी वाढली पाहिजे. एक संत वचन आहे, तुम्ही भक्ती कराल तर तुम्ही गुरु शोधत जायची तुम्हाला जरूर नाही, गुरुच तुमच्याकडे येतो, गुरु तुम्हाला शोधत येईल असं वचन आहे. झालं ठरलं आमचं. ट्राम होती, ट्रामचा जमाना, बगी एक केली आणि डायरेक्ट फणसवाडी, पी मधुकरांची ती चाळ फणसवाडीत. मधु अरे हा बोरकर, बोरकरला तुझ्याकडे शिकायचं तू सुरू कर, कृष्णराव त्यांना ऑर्डर करतात. ते बघून मी अजून मला शॉक, म्हटलंय ज्या माणसाची तारीफ ऐकेल त्यांना हा ऑर्डर करतात. ओ हो, ते बिचारे उठले, पेटी काढली, एक कपाट होतं, एक 6 पेट्या होत्या, एक काढली माझ्यासमोर ठेवली, एक वही घेतली, अलंकार लिहिला, एक सारे गम पधनेसा सानी धप मगरेसा, तो अलंकार खाली बोटं लिहिली, आकडे सांगितलंय पहिल्या वेळी असं असं आहे, 1 2 3 4 5 कुणा जे नंबर आहे ते 5 नंबर 1 2 3 4 हे बोलणं त्यांचं पहिलं. त्यानंतर त्या दिवशी बोलले नाहीत, मी वाजून दाखवलं, त्यानं अजून 2-4 अलंकार दिले, टोटली 4 का 5 5 अलंकारानंतर मी निघालो 1.5 तासाने आणि असं 6 महिने चाललो होतो. 6 महिन्यात मधुकर माझ्याशी बोलले नाही, नुसतं असे बाबा सिरियसली काय करतो आणि काय नाही. मला असं वाटायचं की याने म्हणावं काय वेड्याचा मूर्खासारखं काय करतोस, तर नीट कर वाजव नीट, पण ते बोलायचंच नाही. म्हणून आतून मी रडत होता आतून, की म्हटलं गुरुजी बोलत नाही माझे, 2 शब्द बोलावेत, रागवावं, पण नाही. 6 महिन्यापर्यंत असं चाललं. 6 महिन्यानंतर बोलले, बोरकर
जेवून जा. बा पहिला दिवस 6 महिन्यांनंतर की गुरुजी बोलले आनंद. मी मधुकराकडे गेलो तर त्यांचं फिंगरिंग ते तर असं अजब. पाचही बोटं लागली पाहिजे, कुठले बोट कुठे अंगठा कुठे आला पाहिजे. सर्वसाधारण काळ्या पट्ट्यानं अंगठा लावू नका म्हणतात. सारे गम पधनिसा काळी एक असेल. सारे गम पधनिसा, सारे ग प ध सा म्हणजे सारे ग प ध सा ते तुटतो, कंटिन्युटी जाते. मधुकरांचं सांगणं कुठलाही सूर सोडायचं. सारे ग प ध द काळी पट्टी आहे ती पाण काळी पाची द सा रे ग सारे ग प ध सारे ग रे सा ध प ग हे नवीन मला तिकडे मिळा. असं याचं म्हटलं बरं आहे, गोडवा पण राहतो, कंटिन्युटी पण राहते आणि तयारी पण राहते. वा तर असं वैचित्र्यपूर्ण असं त्यांचं त्याला व्हॅल्युएबल म्हणतो मी. असं कुठंच मला मिळालं नाही फिंगरी. आता हे गुरुकृपा हो, गुरुकृपा झाल्यावर त्याच्यातून आपल्याला सुचत असतं. गुरुकृपा झाल्याशिवाय काही होत नाही. नुसतं गुरुच्या तुम्ही 12 वर्ष राहा सहवासात नाही होत. कृपा जर झाली तर आपोआप होतं. तर ती गुरुकृपा मला लाभली सगळ्या गुरूंकडून. म्हणून थोडं बहुत माझ्या हातून घडलं. माझ्या या जीवनाच्या प्रवासात जसे मला गुरुजन भेटले तसेच अनेक चाहते, अनेक कदरदान भेटले. त्याच्यापैकी डॉक्टर विवेक खाडिलकर फिलाडेल्फिया अमेरिका हे भेटले, त्यांची भेट झाली. तसंच त्यांच्या पत्नी सौ मंगल खाडिलकर त्यांची पण भेट झाली. आणि नंतर मग आमचं मैत्रीत रूपांतर झालं आणि आजपर्यंत तसंच कायम आहे. त्यांचा लोभ आहे रमेश वावीकर, नरेश शहा आणि जयंत त्र्यंबकर यांची माझी मैत्री झाली. ह्या सर्व आप्तसखियांच्याबद्दल माझ्या मनात कृतज्ञतेची भावना कायम आहे आणि ती सदैव राहील. बोरी या माझ्या जन्मगावापासून माझ्या जीवनाचा प्रवास सुरू झाला. या प्रवासात अनेक वळणं लागली. या प्रत्येक वळणावर खूप गुरुजन भेटले, अनेक गुरुजन भेटले. त्यांच्याकडनं मी खूप शिकत गेलो, माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत गेलो आणि आजपर्यंत शिकवत आहे. आणि ते सुद्धा आज खूप मोठे झालेले मला बघायचं भाग्य लाभलं आहे. मला खूप मानसन्मान मिळाले, पुष्कळ पुरस्कार मिळाले. परवाच यावर्षी पद्मश्री पुरस्कार मिळाला. राष्ट्रीय बहुमान झाल्यामुळं या माझ्या वाद्याचा, माझ्या कुलस्वामिनीचा, माझ्या सर्व गुरुजनांचा हा सन्मान झाला ही माझी भावना आहे. आणि त्यामुळे मी आज तृप्त आहे. ही कृतज्ञता हृदयाची शब्दात कोणत्या, त्या अनंत अज्ञाताला नजराणा कसला देव. पंडित तुलसीदास बोरकर, कला शास्त्रीय संगीत.